विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट 3 व्हाट वेअर यू डूइंग मध्ये ॲक्टिव्हिटी 1 शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी एक चकडोळ चे चित्र दिसत आहे. या चकडोळला इंग्रजीमध्ये मॅरी गो राऊंड असे म्हणतात. तर आपल्याला हे चित्र आपण मेळ्यामध्ये नेहमी पाहत असतो. तर आपल्याला हे चित्र पाहून त्याविषयी या ॲक्टिव्हिटीमध्ये काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळवायची आहेत. तर सर्वात अगोदर सर्वांनी प्रश्न बघा. पहिला प्रश्न, व्हाट डू यू सी इन धिस पिक्चर, तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसत आहे. तर विचार करा विद्यार्थी मित्रांनो, हे जे चित्र आहे त्यामध्ये काय आहे आणि त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याला मॅरी गो राऊंड असे म्हणतात. तर आपण सर्व प्रश्नांची चर्चा करूया. व्हाट डू यू सी इन धिस पिक्चर, आय सी अ जायंट व्हील इन धिस पिक्चर. व्हॉट इज इट, व्हेअर इज इट फाउंड, तर ते कुठे पाहायला मिळते. इट इज फाउंड इन फेअर, ते मेळ्यांमध्ये पाहायला मिळते. हॅव यू एवर टेकन अ राईड इन इट, तुम्ही त्यामध्ये कधी बसले आहात का, त्याची स्वारी कधी केली आहे का. यस आय हॅव, हो मी केली आहे. जर तुम्ही नसेल केली तर नो आय हॅव नॉट असे लिहावे लागेल. आता आपण चौथा प्रश्न पाहूया. टेल युअर क्लास अबाउट युअर एक्सपिरियन्स ऑफ राईडिंग ऑन इट, तर तुम्ही त्या चकडोळमध्ये बसले त्यावेळेला तुमचा अनुभव वर्गात सांगायचा आहे. इट इज अ वंडरफुल एक्सपिरियन्स, तर तो खूपच अद्भुत अनुभव होता. ॲज द जायंट व्हील स्लोवली स्टार्टेड, तर ज्याप्रमाणे ते चकडोळ हळूहळू सुरू झाले. आय एन्जॉय द फिलिंग ऑफ गोईंग अप, तर मला वर जात आहे असा अनुभव झाला. व्हेन आय रीच्ड राईट ॲट द टॉप, आय वॉज अ लिटल स्कॅर्ड, ज्या वेळेला मी सर्वात उंचवर पोहोचलो तेव्हा मी थोडा घाबरलो. एव्हरीथिंग लुक सो टायनी फ्रॉम देअर, तर त्या ठिकाणहून सर्व काही खूपच सूक्ष्म दिसत होते. ॲज द जायंट व्हील कॅम डाऊन, आय वॉज अ लिटल रिलॅक्स, तर जेव्हा ते चकडोळ खाली आले तेव्हा मला थोडे रिलॅक्स म्हणजे शांती वाटली, मी निश्चिंत झालो. आय रिअली एन्जॉयड धिस राईड, मी या स्वारीचा खूपच आनंद घेतला. सर्वांनी ही ॲक्टिव्हिटी इंग्रजीच्या नोटबुकमध्ये पूर्ण करावी. धन्यवाद.